अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर पोलिसांनी धुळे येथील दरोड्यातील कैलास बाबूराव चव्हाण या आरोपीला केली अटक। 4,25,000 किमतीचा मुद्देमाल जबरी चोरल्याचा धुळे तालुका पोलीस स्टेशनला होता दाखल गुन्हा। जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांना सदर आरोपी हा जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे लपून बसला असल्याची खबऱ्यांनी दिली माहिती। या माहितीवरून सापळा रचून जामनेर पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या। तालुका पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 219/19 भादवी कलम 395 दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी हा सुरत येथील आहे आणि तो म्हशीचा व्यापारी आहे। त्यांनी सुरत येथून म्हशी खरेदी करण्यासाठी यातील आरोपी व त्याचे साथीदार त्या ठिकाणी गेले व त्या ठिकाणी जाऊन फिर्यादी यांना विश्वासात घेऊन त्याला ॲडव्हान्स म्हणून 20,000 रुपये दिले। उर्वरित रक्कम धुळे येथे आल्यानंतर देण्याचे ठरले। नमूद फिर्यादी हा म्हशी जवळपास 4,25,000 रुपयाच्या म्हशी ट्रकमध्ये भरून धुळे येथे आल्यानंतर नमूद आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी त्या फिर्यादीला मारहाण करून त्या ज्या म्हशी आहे त्या म्हशी दुसऱ्या ट्रकमध्ये लोड करून पळून घेऊन गेलेले आहे। याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल आहे। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नमूद आरोपी कैलास बाबूलाल चव्हाण हा आपल्या जामनेर पोलीस हद्दीमध्ये गारखेड या विभागात असल्याबाबतची गोपनीयरित्या माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर तात्काळ आम्ही आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री उगले साहेब तसेच जळगावचे अपर पोलीस अधीक्षक श्री गोरे साहेब व पाचोरा विभागाचे श्री कातखरे साहेब यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांच्या आदेशानुसार मी माझ्या पोलीस स्टेशनची टीम SI कदम NPC किशोर परदेशी NPC योगेश महाजन NPC प्रकाश चिंचोरे PC राहुल पाटील हंसराज वाघ अशी तात्काळ टीम त्या ठिकाणी गारखेडा या ठिकाणी पाठवली। त्या ठिकाणी या टीमने आम्ही नाकाबंदी करून नमूद आरोपी हा त्या भागात लपल्या असल्याची खात्री केल्यानंतर त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलेला आहे। त्याबाबत खात्री करण्यात आलेली आहे आणि आपण धुळे पोलीस स्टेशनचे API दिलीप गांगुर्डे त्यांच्याशी संपर्क करून त्यांना या आरोपी ताब्यात घेतल्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। आरोपीला अटक कुठून केली? आरोपी हा आपण गारखेडा भागातून ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्या नातेवाईकाकडे आलेला होता का लपून बसलेला होता? तो आरोपीला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसाच्या अटकेच्या भीतीने तो पळत होता। तो भुसावळा गेला, भुसावळसुद्धा आपण त्याच्या मागावर होतो, परंतु त्या ठिकाणी पळाल्यानंतर तो गारखेडा त्याचे नातेवाईक राहतात त्या ठिकाणी लपण्याच्या दृष्टीने आलेला होता। परंतु त्या अगोदरच आपल्याला माहिती असल्यामुळे आपली टीम त्या ठिकाणी अगोदरच हजर होती आणि जसा आरोपी आला त्यानंतर आपल्या टीमने त्याला ताब्यात घेतलेला आहे।